स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पुण्यातल्या आगाखान पॅलेस इथं तिरंगा ध्वज फडकवण्यात आला यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक त्यांचे कुटुंबीय तसंच युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा कपिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वातंत्र्य चळवळीत बलिदान दिलेल्या वीरांची माहिती तरुण पिढीला असायला हवी तसंच प्रत्येकानं आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री पाटील यांनी केलं घरोघरी तिरंगा फडकवताना ध्वजाचा सन्मान राखण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं पुण्यात राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था आणि पंचायत राज्य विभागाच्या वतीनं घरोघरी तिरंगा या उपक्रमाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते वीरमाता वीरपत्नी यांचा गौरव करण्यात आला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढील तीन दिवस देशाला प्रेरणा देणारा तिरंगा ध्वज घरोघरी फडकवावा हे करताना ध्वजाचा सन्मान राखावा असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं